नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मागील काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। हा अभ्यास करीत असताना अगदी पहिल्या व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आले आहे की फलकथन करीत असताना किंवा पत्रिकेचा अभ्यास करीत असताना अगोदर वैदिक पद्धतीने पत्रिका बघावी आणि त्यानंतर आपण काढलेले निष्कर्ष अष्टक वर्ग पद्धतीनुसार तपासून बघावेत। मला असं वाटलं की आपण सांगितलं म्हणजे पुरेसं आहे। कदाचित याच ठिकाणी माझी चूक होत असेल, कारण अनेक अभ्यासक जेव्हा माझ्याशी संपर्क साधतात, मला प्रश्न विचारतात, त्यावरून असं दिसून येतं की ते सरळ अष्टक वर्ग उघडतात, तेथे बिंदू मोजून निष्कर्षापर्यंत पोहोचतात, जे अत्यंत चुकीचं आहे। वैदिक ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा पाया समजला जातो, त्याकडे दुर्लक्ष करून आपला अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून मी आजपासून निर्णय घेतला आहे की कोणतीही पत्रिका सोडवताना मी स्वतः तुम्हाला आधी वैदिक पद्धतीने पत्रिका सोडवून दाखवेल आणि त्यानंतर आपण अष्टक वर्गाकडे वळूया। वैदिक पद्धतीने पत्रिका सुटते, अगदी बरोबर सुटते, फक्त आपला अभ्यास कमी असल्याने कोणत्या मुद्द्याकडे केव्हा लक्ष द्यावं येथे आपण कमी पडतो। वैदिक पद्धतीत फलकथनाचे अनेक नियम व उपनियम आहेत, नियमांचे अपवाद देखील आहेत। हे सर्व लक्षात ठेवून फलकथन करीत असताना एखाद्या विषयाकडे आपलं निश्चितच दुर्लक्ष होऊ शकतं। जो विषय त्या पत्रिकेसाठी अत्यंत परिणामकारक ठरू शकतो, म्हणून अचूक फलकथन करता येत नाही। काढलेले निष्कर्ष अष्टक वर्गात पडताळून बघावेत, त्यासाठी आपण आजपासून प्रथम वैदिक पद्धतीने अष्टक वर्गाचा अभ्यास करू आणि नंतर तीच पत्रिका अष्टक वर्गानुसार देखील बघू। हे अगदी खरं आहे की जेव्हा अष्टक वर्गानुसार आपण पत्रिकेचा अभ्यास करू तेव्हा तिथे अगदी पटापट उत्तरं तयार असतील, मात्र हा शॉर्टकट नेहमीच चांगला असतो असं नाही। म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की आधी वैदिक पद्धतीने पत्रिकेचा अभ्यास करा आणि नंतरच अष्टक वर्ग पद्धतीकडे वळा, मिळालेल्या निष्कर्षांची पडताळणी करा। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। आज आपण एका खूप वेगळ्या व सर्वांच्या आवडत्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत। क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी राष्ट्रीय खेळापेक्षा नक्कीच लोकप्रिय आहे। आपल्या प्रत्यक्ष क्रिकेट खेळता येत नसले, खेळण्याची आवडही नसली, तरी क्रिकेटची मॅच मात्र बहुतेक जण आवडीने बघतात। अशा या खेळातील भारतात चा सर्वात पहिले स्टार म्हणून ओळखले जाणारे खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर होय। त्यांच्या पत्रिकेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। भारतीय क्रिकेटमधील पहिला असा खेळाडू ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वप्रथम आपला दबदबा निर्माण केला तो म्हणजे सुनील गावस्कर होय। अनेक मुलं मुली विविध खेळ खेळतात, मात्र त्यातील काही मोजकीच पुढे जाऊ शकतात। अजून त्यातल्या त्यात मोजक्याच खेळाडूंना जागतिक कीर्तीची कामगिरी करता येत असते, कारण चांगल्या प्रतीच्या खेळासाठी प्रतिभा लागते। ती प्रतिभा सुनील गावस्कर यांच्याकडे उपजत होती। हे झालं सर्वसाधारण लोकांच्या भाषेत, मात्र ज्योतिषशास्त्रीय भाषेत, त्यातही अष्टक वर्गाचे भाषेत याचं उत्तर द्यायचं झाल्यास प्रतिभा देखील अनेक खेळाडूंकडे असते, मात्र उत्तम खेळासाठी, खेळामध्ये कीर्तिमान स्थापन करण्यासाठी ग्रहांचं उत्तम पाठबळ आवश्यक असतं। पत्रिकेतील अष्टक वर्गामध्ये ग्रहांनी योग्य ते गुण दिलेले असले पाहिजेत, तेव्हाच तो खेळाडू मोठी कामगिरी करू शकतो। गावस्कर यांना ग्रहांचं उत्तम पाठबळ होतं, अष्टक वर्गामध्ये आवश्यक असलेले गुण देखील पुरेसे होते, म्हणूनच ते जागतिक
जागतिक कीर्तीचं कीर्तिमान स्थापन करू शकले. 1987 34 कसोटी शतके आणि 10,000 जास्त धावा काढणारे सुनील गावस्कर हे एकमेव भारतीय खेळाडू होते. तोपर्यंत एकाही भारतीय खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नव्हती. सुनील गावस्कर यांनी काही काळ भारतीय संघाचं कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली होती. त्यांनी 125 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सलग 102 सामने खेळण्याचा जागतिक विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. सुनील गावस्कर यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यास मकर लग्नाची ही पत्रिका असून लग्नेश अष्टमात आहे. सर्वप्रथम आपण इथेच विचारात पडतो की लग्नेश अष्टमात म्हणजे आयुष्यभर संघर्ष राहणार असेल. ते अगदी खरंही आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावर सुनील गावस्कर यांना संघर्ष होता. तो संघर्ष त्यांच्या कर्माचा होता, तो त्यांना आयुष्यभर राहिला. मात्र असे काही दिसल्यानंतर आपण बाकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून देतो. आपण सर्वप्रथम वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या पत्रिकेचा अभ्यास करू. या पत्रिकेसाठी लाभदायक ग्रह कोणते असतील तर ते म्हणजे चंद्र, मंगळ, राहू आणि रवी होय. सुदैवाने त्यांचा जन्म झाला तो रवीच्या नक्षत्रात, म्हणूनच त्यांना सर्वप्रथम महादशा लाभली ती रवीची. रवीनंतर चंद्राची महादशा होती. चंद्र हा त्यांच्या पत्रिकेत धनुराशीचा आणि वर्गोत्तम आहे. चंद्र म्हणजे मन होय. धनू रास ही ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणारी रास आहे. या चंद्राला जेव्हा वर्गोत्तमाचे बळ प्राप्त झाले तेव्हा त्यांचं मानसिक बळ हे अत्यंत वाढलेलं होतं. परिणामी कोणत्याही संघर्षशील परिस्थितीत ते स्वतः शांत व धीरगंभीर राहून प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य घेणारे होते. 1964 त्यांना चंद्राची महादशा होती. त्यानंतर मंगळाची महादशा सुरू झाली. या महादशेत त्यांनी सर्वप्रथम चांगली संधी प्राप्त झाली आणि त्यांचं क्रिकेटमधील आयुष्य सुरू झालं. 11 ऑगस्ट 1964 त्यांना मंगळाची महादशा सुरू झाली. 1965 ते मुंबईच्या आंतरशालेय हॅरिस ढाल स्पर्धेत सर्वप्रथम खेळले. मंगळाच्या महादशेत मंगळाची अंतर्दशा संपली. आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात शिकलो आहोत की एखादी महादशा चांगली जाणार असेल तर त्याच ग्रहाची अंतर्दशा ही सामान्य जाते. त्यानुसार 1965 ते यशाच्या एक एक पायऱ्या चढायला लागले. 1969 ते दादर युनियन क्लबमध्ये जॉईन झाले. पश्चिम विभागाच्या संघाचं नेतृत्व त्यांनी केलं. या पद्धतीने त्यांचा पाया मंगळाच्या महादशेत मजबूत झाला. मंगळाच्या महादशेनंतर त्यांना राहूची महादशा सुरू झाली. राहू हा ग्रह पत्रिकेत मीन राशीचा आहे, तो पराक्रम स्थानात आहे, तसेच तो पत्रिकेमध्ये वर्गोत्तम आहे, त्यामुळे त्याला अधिक बळ प्राप्त झालं. नवमांश पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा हाच राहू दशमात आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान. या दोन्ही राहू स्थानांमध्ये राहू हा शुभ फळ देत असतो. ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार पत्रिकेतील 3, 6, 10, 11 या 4 स्थानांमधील राहू हा जातकाचं कर्तृत्व वाढवणारा असतो. तसेच उपचय स्थानांमध्ये पापग्रह शुभ फळ देतात. या नियमानुसार राहू हा ग्रह सुनील गावस्कर यांच्यासाठी अत्यंत शुभदायक झाला. त्यांच्या आयुष्याची जेव्हा आपण कारकीर्द पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची कारकीर्द ही राहूच्या महादशेत म्हणजे 1971 ते 1989 या काळात कर्तृत्वाचा आलेख चढता राहिलेला आहे. 125 कसोटी सामने, 34 शतकं, 10,000 अधिक धावा, हे संपूर्ण रेकॉर्ड फक्त राहूच्या महादशेत झालेलं आहे.
एकंदरीत या पत्रिकेत चंद्र मंगळ राहू रवी हे चार ग्रह अत्यंत शुभ प्रगतीदायक यश देणारे होते. या चारही ग्रहांनी त्यांना अगदी भरभरून दिलं आणि याच ग्रहांच्या महादशेत त्यांची कीर्ती संपन्न झाली. आता आपण अष्टक वर्गाकडे वळूया. अष्टक वर्गाचे आपले सोपे आणि सुटसुटीत असे तीन नियम आहेत. त्यांचा आपण मागील भागांमध्ये अभ्यास केला आहे. ते अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही पुन्हा तो व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे. क्रिकेट खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेले नियम कोणते? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रवी आणि मंगळ हे दोन ग्रह 3, 6, 10, 11 आणि 1 या स्थानांमध्ये मजबूत असावे. चर्चा केल्यानंतर आपण या निष्कर्षापर्यंत आलो होतो की ज्या जातकाच्या कुंडलीत प्रथम, तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश या 5 स्थानांमध्ये 140 पेक्षा जास्त बिंदू असायला हवेत. सुनील गावस्कर यांची भिन्नाष्टक वर्गाची पत्रिका पाहतो तेव्हा प्रथम स्थानात 26, तृतीय स्थानात 33, षष्ठात 32, दशमात 35 आणि लाभात 36 असे भक्कम बिंदू त्यांना आहेत. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान म्हणून त्याचे बिंदू महत्त्वाचे ठरतात. षष्ठ स्थान म्हणजे शत्रूंवर विजय मिळवून देणारं स्थान. या स्थानात त्यांना सर्व ग्रहांनी भक्कम बिंदू दिलेले आहे. म्हणजे रवी, मंगळ, लग्नेश, राशीस्वामी, चंद्र, बुध अशा सर्वच ग्रहांनी त्यांना उत्तम बिंदू दिले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या वेळी मैदानावर ते भक्कमरित्या उभे राहत होते आणि यशस्वी होत होते. त्यानंतर महत्त्वाचं स्थान म्हणजे कर्मस्थान. मनुष्य कर्म करेल तर यशस्वी होईल. सुनील गावस्कर यांच्या कर्मस्थानाला 35 एवढे बिंदू आहेत. त्यामध्ये मंगळ, गुरु, शनी, शुक्र, बुध आणि चंद्र या सर्व ग्रहांनी त्यांना अतिशय मोकळ्या हातांनी बिंदू दिलेले आहेत. त्यानंतर येतं ते लाभस्थान. लाभस्थानामध्ये त्यांना सगळ्यात जास्त 36 बिंदू आहेत. एकंदरीत सर्वाष्टक वर्ग पाहात खेळाडू बनण्यासाठी जिथे 140 बिंदूची आवश्यकता होती तिथे त्यांना तब्बल 162 बिंदू आहेत. यानंतर रवी भिन्नाष्टकाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा त्यात तृतीय म्हणजे पराक्रम स्थानात 5 बिंदू आहेत. षष्ठात म्हणजे शत्रूवर, स्पर्धकांवर विजय मिळवून देणाऱ्या स्थानात 6 बिंदू आहेत. दशम स्थानाला 3 बिंदू, लाभस्थानाला 5 असे भक्कम बिंदू त्या तिथे आहेत. या 5ही स्थानामध्ये रवीने दिलेल्या बिंदूची बेरीज ही 22 होत आहे. मंगळ भिन्नाष्टकमध्ये देखील या 5 स्थानांना भक्कम बिंदू आहे. त्यात तृतीय स्थानाला 4, षष्ठाला 5, दशमाला 5, लाभाला 6 असे बिंदू आहेत. एकंदरीत 21 बिंदू या स्थानांमध्ये मंगळ ग्रहाने दिलेले आहे. थोडक्यात अष्टक वर्गाचे जे आपले 3 नियम आहेत की रवीचे बिंदू हे 20 पेक्षा जास्त असावे, तर येथे 22 बिंदू आहेत. मंगळाचे बिंदू 18 पेक्षा जास्त असावेत, तर येथे 21 बिंदू आहे. तसंच सर्वाष्टक वर्गामध्ये या 5 स्थानांना 140 पेक्षा जास्त बिंदू असावे, तर 162 बिंदू इथे आहे. म्हणून सुनील गावस्कर हे सुनील गावस्कर बनू शकले. मी पुन्हा सर्व अभ्यासकांना सांगू इच्छिते की या पत्रिकेचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा सर्वप्रथम वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार करा, त्यानंतर अष्टक वर्गाकडे वळा, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहोचाल. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यांसमोर ठेवणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक, सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
धन्यवाद, शुभम भवतु।